अल्पसंख्यांक महिला सक्षमीकरण कार्यक्रम अंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ परभणी आणि नई रोशनी लोकसंचलित साधन केंद्र यांच्या वतीनं बचत गटातल्या महिलांसाठी आरोग्य शिबिर आणि राष्ट्रीय पोषण आहार जाण जाणीव जागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी कडधान्य सुकामेव्याचे पदार्थ हिरव्या पालेभाज्या लाडू मल्टीग्रेनच्या भाकरी असे पदार्थ महिलांनी तयार करून त्यांची संतुलित आहार स्पर्धा आयोजित केली होती तसंच यावेळी फळभाज्या आणि पालेभाज्यांची तेजस्विनी परसबाग किटचं अनावरण करून या फळभाज्या आणि पालेभाज्यांचं वाटप करण्यात आलं कुठला आहार चांगला आहे आणि तो आहार कशा पद्धतीने खाल्ला पाहिजे आणि आधुनिक काळात लहान मुलांना किंवा आपल्या कुटुंबात आ, ताज्या फळभाज्या किंवा पालेभाज्या कशा पद्धतीने खाल्ल्या पाहिजे आणि त्याचं नियम त्याचं नियमित पालन कसं केलं पाहिजे या दृष्टीनं आरोग्यविषयक जागृती व्हावी आणि महिलांच्या आरोग्यात जास्तीत जास्त सुधारणा व्हावा त्यांचा बी सुधारावा व भविष्यात जे काही अडीअडचणी आरोग्यविषयक भेडसावत आहेत या कशा दूर होतील या दृष्टीनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं